आज मकर संक्रांतीचा या पावन दिवशी आपले किल्ले आपली जबाबदारी असं मोहीम सातारा पोलीस आणि सातारकर यांचे संयुक्त विद्यमाने आपण राबवतोय. काही दिवसाआधीपासून आम्ही सातारकरांना आव्हान करतो की आमच्या सोबत त्यांनी साताराचे किल्ले आहे त्या किल्ल्याच्या ठिकाणी त्यांनी भेट द्यायची. रविवारच्या दिवशी सकाळी आमच्या सोबत यायचे. आम्ही सर्व स्वच्छता करण्यासाठी सगळं इक्विपमेंट सगळं साजूसज्ज करून आपण या ठिकाणी हजर राहू आणि आमच्यासोबत त्यांनी पूर्ण गड किल्ल्याचं संवर्धन करायचं, त्याची स्वच्छता करायची, त्या ठिकाणी चांगला परिसर करून घ्यायचा. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही चांगले जे शिवशाहीर आहे त्यांना आम्ही आमंत्रण दिलेलं आहे. ते या ठिकाणी येणार. चांगले जे इतिहासकार आहे ते या ठिकाणी येणार. चांगले जे कल्चरल ग्रुप्स आहे ज्या किल्ल्याच्या बाबतीत गड किल्ल्यांच्या बाबतीत जे माहिती येत असतात अशा लोकांनाही आपण बोलवलेलं आहे त्या ठिकाणी येणार. सगळं स्वच्छता मोहीम झाल्यानंतर एक एज्युकेशन म्हणून एक जागृती म्हणून सर्व कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेणार आहे. आणि एक छोटंसं अल्पोहारचा एक कार्यक्रम आहे. तर आपल्या माध्यमातून सर्व सातारकरांना आम्ही आवाहन करतो की दर रविवारी साताराच्या एक किल्ल्याला आम्ही निवडणार आहे. आपण आमच्या सोबत या त्या गड किल्ल्यावर आणि आमच्या सोबत आपले किल्ले आणि आपली जबाबदारी ही जी मोहीम आहे आमच्या सोबत आपण राबवू. असे किती किल्ले तुम्ही आता सुरुवातीला म्हणजे आज पहिला किल्ला सातारचा झाला असे किती किल्ले आहेत की ते तुम्ही कव्हर करत राहता किती वर्ष? आपल्याकडे सातारात असे मोठे 20 ते 25 किल्ले आहेत आणि अनंत असे छोटे किल्ले आहेत. तर आमच्या डोक्यात आहे असे मोठे आणि छोटे सर्व किल्ले जे आहे सातारचे. दर रविवारी एक किल्ला निवडून त्या ठिकाणी सातारकरांच्या सोबतीत त्या किल्ल्याचं संवर्धन करायचं असं डोक्यात आहे. एकीकडे तळीरामांचा अड्डा इथे असतो आणि दुसरीकडे तुम्ही आता साफसफाई करणार म्हणजे आज रविवार साफसफाई होणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तळीराम इथं येऊन बसणार याबद्दल तुम्ही काय उपाययोजना केली काय? मला वाटतं जर आपण असं कंटिन्यू प्रत्येक किल्ल्याला आपण जात राहिलो आपली जबाबदारी जी आहे त्या जबाबदारीप्रमाणे आपण संवर्धन करण्याचा प्रयत्न करत राहिलो तर ऑटोमॅटिकली लोकांमध्ये जागृती लोक जागरूक होतील लोक अलर्ट होतील आणि स्वतःहून त्या किल्ल्याचं संवर्धन करतील. लोकांचा सहभाग राहिला तर फक्त एक दिवसाचा कार्यक्रम नसून दर रविवारी प्रत्येक किल्ल्याला सर्व लोक स्वतःहून जाऊन संबोधन करतील. नको घ्या पुढून गर्दी दिसू द्या जरा. छत्रपती शिवाजी महाराज की. तुम्ही आता तुम्ही भी एक अमोली गाडे पण येतील किती फिरेल तेवढे फिरू दे. आम्ही आपली फिरतोय बजावती तर आम्ही गोळा केला पण. Thank you.
Okay.